अशोक चव्हाणांचं घर हे पूर्वीना पारपासून काँग्रेसचं राहिलेलं आहे. शंकरराव चव्हाण देखील या राज्याचे मुख्यमंत्री होते, देशाचे गृहमंत्री होते. अशोकराव चव्हाण देखील अनेक वर्ष काँग्रेसशी जुळलेले नेते होते. परंतु सध्या प्राप्त परिस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये जे चाललेलं आहे ते अलीकडच्या कालखंडामध्ये त्यांची जी विचारधारा आहे, त्यांचं जे काम आहे, ते जे मान सन्मान आणि प्रतिष्ठा देण्यामध्ये काम चुकार करतायत, त्यामुळं अशोक चव्हाण असतील की ज्योतिरादित्य शिंदे असतील, असे अनेक दिग्गज लोकप्रिय नेते हे राहुल गांधीला सहन होत नाही आणि म्हणून सोडून चाललेले आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीवाशी झालेले आहेत. मला वाटतं की याचं कुठंतरी राहुल गांधींनी एकूणच काँग्रेसने देशातल्या चिंतन करण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळेस माणसांच्या विचाराची आणि व्यक्तीची घुसमट होते त्यावेळेस तो पर्याय शोधत असतो. मला वाटतं त्यातूनच अशोक चव्हाण साहेबांनी हा काँग्रेसमध्ये झालेली त्यांची घुसमट आणि आपल्या विचाराला वाट मोकळी करून देत भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झालेले आहे.